अगं या आधी त्या सगळ्या मला काम करून द्यायच्या नाहीत, आता तूही माझे हातपाय हलावेसे वाटत नाहीत का तुम्हाला? असं अजिबात नाही आहे, तुम्ही खूप काम करता. तुम्हाला खरं सांगू, मी जेव्हा नवीन नवीन या घरात आले होते तेव्हा मला असं वाटलं होतं की खूप नोकर चाकर असतील आणि तुम्हाला कोणालाच कामाची सवय नसेल, पण ह्या घरातला प्रत्येक माणूस सतत काहीतरी करत असतो. आता श्रीरंग बघा ना, ऑफिस मधनं घरी येतात पण घरी सुद्धा ऑफिसचं काम करतात. ते काम संपलं की वाचन करतात, नाहीतर तुमच्यापैकी कुणाशी तरी कुठल्या तरी विषयावर चर्चा करत बसतात. ह्या सगळ्यामुळे ते किती पॉझिटिव्ह असतात ना. नशीब, नाहीतर काही बायकांना आपला नवरा सतत कामात असतो त्याचा राग येतो. नाही नाही, उलट त्यांचं कामाच्या बाबतीत पॅशनेट असणं मला खूप आवडतं. म्हणूनच तर एवढ्या लहान वयात बिझनेसचा हा एवढा डोलारा सांभाळलाय त्यांनी. पण त्यासाठी मुळात माणूस म्हणून चांगलं असणं सुद्धा महत्वाचं असतं ना आईजी. श्रीरंग किती समजूतदार आहेत, त्यांच्या विचारांना ना अशी क्लॅरिटी असते, खूप प्रिसाइज बोलतात. म्हणजे अनेकदा मी काही बोलले नाही तरी सुद्धा त्यांना कळतं सगळं. असा माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिलेला नाहीये. हा पण कधीतरी खूपच विचित्र वागतात ते. म्हणजे? म्हणजे बघा ना, आता आपल्याला झोप लागत नाही असं जर त्यांचं म्हणणं असेल तर डॉक्टरांशी नको का बोलायला? तर नाही म्हणतात. आता आपल्याला वरवरचं वाटतं पण त्यापुढेही काहीतरी कारण असू शकतात ना. मग उपाय नको का करायला? त्याचा उपाय त्याला माहित असेल तर? मग करत का नाहीत? ते त्याच्या हातात नसेल. मग कसला उपाय? तो तू त्यालाच विचार. हो मी विचारणारच आहे. दिवसभर राब राब राबतो हा माणूस, सकाळी जॉगिंग मग ऑफिस स्ट्रेस आणि आल्यानंतर ही झोप नाही, असं कसं चालेल? तब्येत बिघडेल की नाही अशाने? मला तर खूप काळजी वाटते. मी सांगणार आहे त्यांना. आता तू बरच काही सांगणार होतीस त्याला. आईजी मला मला नाही जमत येते. म्हणजे ते माझ्या समोर आले ना की तोंडाला कुलूप लागत माझ्या. खूप बोलायचं असतं, त्यांना सांगायचं असतं, पण बोलणंच जमत नाही. मग लिही, आपल्याला ज्याच्याशी काहीतरी बोलायचं असेल ते बोलता आलं नाही तर त्याला पत्र लिहावं. पत्र? हो पत्र. कधी कधी ना आपल्याला पत्र लिहिताना स्वच्छ स्पष्ट मनापासून भावना व्यक्त करता येतात. मी लिहायचे पत्र. हे बाहेरगावी गेले ना कामानिमित्त, त्यांची खूप आठवण यायची, मग मी लिहायचे. अगदी सासूबाई गेल्यानंतर सुद्धा त्यांची आठवण यायची, त्यांच्याशी बोलावंसं वाटायचं, तेव्हा मी त्यांना उद्देशून पत्र लिहायची. लिहावं, मनात साचलेलं सगळं बाहेर पडतं, मोकळं वाटतं, नाहीतर ओझं राहतं मनावर. तुमच्या पिढीला पत्राची सवय राहिलेली नाहीये. तू लिही. लिहिलेल्या शब्दात जेवढा आपलेपणा असतो ना, तो कधी कधी तोंडातून उच्चारलेल्या शब्दात सुद्धा येत नाही. ट्राय कर, लिही, मजा येईल तुला. अवा जान्हवीचा भाऊ सुद्धा ना तसा सेन्सिबल आहे. म्हणजे वयाने थोडा लहान आहे अजून, पण जान्हवीने त्याला गोष्टी समजावल्या ना की समजतात, कळतात त्याला. मग ठीक आहे. म्हणजे तुम्ही तिघ कसे सतत भांडत असता? म्हणजे भांडण तशी वरवरची असतात तुमची, पण आतून घटतात, तसंच आहे त्या दोघांचं. ए आम्ही कधी भांडतो रे? नाहीतर काय, सतत भांडत काहीतरी. ऍक्च्युली काय माहितीये का, कांता बेबी या दोघांचंही वेळ घालवण्याचं साधन आहे ते. बाबा मला असं कोणीच नाही ना. म्हणजे मला एखादी गोष्ट आडली किंवा हवी असेल तर हक्काने उभं राहील असं भावंडच नाही मला. कधी कधी ना फार विचित्र वाटत, एकट वाटत. अरे सिमरन आहे की
आय होप आई विश रादर तुझे आणि तिची कधी ना कधी तरी भेट होईल नक्की. सिमरन माझी बहीण. आय डोंट नो बाबा पण आमचं लहानपण एकत्र नाही गेलंय. म्हणजे ती वर्ष कॉमन नाही आहेत आमच्यात. म्हणजे एकत्र वाढण्यातला जो आनंद आहे ना तो आम्हा दोघांना नाही मिळालाय. मे बी आमच्यात आमच्यात भविष्यात बॉन्ड तयार होईलही पण त्याची मुळं किती खोलवर असतील माहित नाही. बापरे बाबा सकाळ झाली. हो आपण रात्रभर गप्पा मारत बसलोय. मला एक रात्री हल्ली झोप लागत नाही आणि माझ्यामुळे तुमचं जागरण. खरं सांगू का काय अशा अनेक रात्री जागून काढायला मी तयार आहे. खरच अगदी मस्त गप्पा मारतोय. खूप छान वाटत. आय एन्जॉयड इट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग. थँक यू. थँक यू. काल झोप लागली होती का? कसली आले झोप. अग रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसलोय आम्ही. बाबा तर तुम्हीच यांना समजवा. यांना सांगा ना शांत झोप मिळायला हवी की नको. मिळायला हवी ना. आणि मग जर काही प्रॉब्लेम होत असेल तर यांनी डॉक्टरांकडे जायला नको. का डॉक्टर येणार आहे यांची ट्रीटमेंट करायला. हो ते खरंय. जायलाच पाहिजे. नाही तुला डॉक्टरांकडे जायला हवा. काय चक काय चक. डॉक्टरच येईल माझ्याकडे. तो म्हणतोय डॉक्टर येईल त्याच्याकडे. काहीही असता यांच. बर तू तयार आहेस का आता? आपण निघूया थोड्या वेळात. हो मला जाताना पण बाबांना भेटून मग ऑफिसला जायचंय. हरकत नाही मी सोडतो तुला. कशाला मी जाईन ना उगाच तुम्हाला त्रास. मी म्हणालो ना मी सोडेन तुला. सोडेन. अगं तो म्हणतोय ना सोडेन तुला. काय रे ही डॉक्टरची काय भानगड आहे? हो ते हल्ली मला झोप येत नाही कारण जान्हवीचा विचार सतत चालू असतात डोक्यात. त्यामुळे जोवर जान्हवी आता इथे परत येत नाही किंवा ती इथे माझ्या खोलीत येऊन राहत नाही तोवर जान्हवीचा विचार काय डोक्यात ना जायचे नाही. अच्छा ओके. जान्हवीला असं म्हणालो होतो की मी कशा डॉक्टर कडे जायला हवं. माझ्या मनाचा डॉक्टर ही जान्हवी. मी इथे आली ना की सगळे प्रश्न मिटतील. अच्छा. अरे मग तूच सांग ना तिला. म्हणावं परत ये बेडरूम मध्ये. नाही हा असा मागून मिळवण्यात काही आनंद नाहीये बाबा. मला मिळवल्याचा आनंद नकोय. मिळाल्याचा आनंद हवाय. आणि मी वाट बघेन ना. आता जान्हवी जोवर स्वतःहून प्रेमाची कबुली देत नाही ना तोपर्यंत वाट बघेन. अगदी उघड्या डोळ्यांनी लिटरली. आलोच ब्रश करून येतो. बापरे काय अवस्था झाली आहे घराची. हे बाबा मी दिवसभर आवरत असतो. हा पसारा संपतच नाही. मी काय करू किती वेळ आवरायचं. परवा कचरेवाला झाला नव्हता. त्या दिवशी पाणी गेलं होतं. त्या दूध उतू गेलं. अरे मी ताई मी कसं करणार एकटा हे सगळं. शी कंटा येतोय मला. आता काही असताना निदान घर तरी स्वच्छ असायचं. आईला सांग पुरे झाला म्हणा. आता व्यायामकडचा पाहून चार लवकर घरी परत ये म्हणावं. तिने तुम्हाला परत यावं असं वाटतंय? हो
मला तिने तुझ्या घरातून लवकरात लवकर बाहेर पडावं असं वाटतंय. आणि आणि काय, इकडे तिकडे कुठे जाऊ नये, सरळ घरी यावं. चार लोकात आपली शोभा करून घेऊ नये, तुझ्या घरी राहून विचित्र वागून आणि काहीतरी खळबळ माजवून देऊ नये असं वाटतं मला. बाबा, तुम्ही तिला मनापासून घरी बोलवताय का तिच्या वागण्याचा मला त्रास होऊ शकतो असं वाटून घरी बोलवताय? उत्तर तुला ठाऊक आहे जान. मला तुला तुझ्या घरी कुठलाही त्रास व्हायला नकोय. बाबा बाबा, मला माहिती आहे आई तुमच्यासारखी तत्वाने वागणारी नाहीये. आणि बरेचदा बोलताना विचारही करत नाही आणि समोरच्याला दुखावून बसते. पण पण बाबा, तिच्यात काहीतरी सद्गुणही असतील ना. बाबा, प्रत्येक चांगल्या माणसामध्ये एखादा वाईट गुण असतो ना, मग तसंच एखाद्या वाईट माणसामध्ये चांगले गुण सुद्धा असतात की नाही? असेल असेल असेल. मग सांगा बरं, आई जेना सगळे दोष बाजूला ठेवू, तिच्यातले दोन सद्गुण सांगा. म्हणजे गरिबीतही तक्रार करत का होईना, पण निष्ठेने संसार केला तिने. अजून एक, जानू ती तुझ्या बाबतीत खूप चुकीची वागलेली आहे आणि. बाबा, दुर्गुण नकोयत, मला सद्गुण सांगा. आणखी एकच, म्हणजे तू तू लहान असताना तुझ्याशी वागली चांगली ती. म्हणजे मला भीती होती, तसं तुझा छळ वगैरे काही केला नाही तिने. पण श्रीमंतीचा हव्यास पहिल्यापासून मी तिला काही देऊ शकलो नाही, त्यामुळे मोह बाळगू नको हे मी कुठल्या तोंडाने सांगणार. पण म्हणून तिचा बेटा तू सांग. चांगले गुण, आईचं प्रेम आहे माझ्यावर. ती नेहमी माझ्या भल्याचाच विचार करते. माझी खोटी शपथ नाही घेऊ शकत ती. स्वयंपाकाचा कंटाळा करायची, पण घर नेहमी स्वच्छ ठेवायची. मी बाहेरून आलो ना की मला चहा सुद्धा द्यायची. बघ, एवढ्यातल्या एवढ्यात किती चांगलं बोललास तिच्याबद्दल. बाबा अहो, तिला ते मोठं घर, तिथला आराम, याही पेक्षा तिला इथे परत यावं असं वाटतंय का, ह्याचा विचार करूया ना आपण. आणि मग जर नाही वाटत तर का, याचाही विचार करायला हवा. नाही, तिचं चुकलंय हे मी अमान्य करतच नाहीये. बाबा, पण आता वेळ आलीये जिथे आपण थोडस आत्मपरीक्षण सुद्धा करूया ना. मी सुद्धा जरा जास्तच ताणला, चुकलंच माझ. पण ती तुझं लग्न करून द्यायला निघाली होती म्हटल्यानंतर तोल सुट. हो बाबा, पण ते प्रॅक्टिकली शक्य होतं का? तुम्ही तसं होऊ दिलं असतं, तुम्हीच कशाला श्रीरंगाने तसं होऊ दिलं असतं का? अहो, मी बायको आहे त्यांची, मग ते. मग त्यांनी तसं होऊ दिलं असतं का? काय म्हणते मी पिंट्या? हो, ते ऐकतोच आहे मी. पण तू हे जे काय लाजतेस ना, ते पाहतोय. मी असं म्हणत होते की आईला या घरात परत यावंसं वाटेल, यासाठी आपण काहीतरी करायला हवं. त्या दृष्टिकोनात आपण काहीतरी विचार करायला हवा.
अगं पण ताई आईसमोर काहीच बोलता येत नाही अगं. म्हणजे ती कुठला शब्द पकडून पुढे काय बोलेल ना काहीच सांगता येत नाही आपल्याला. टिंटा मग लिही. ए मला आजच आई आजी सांगत होत्या जे आपल्याला बोलता येत नाही ना ते लिहावं, ते सगळं शब्दांमध्ये मांडावं. पिंट्या रे इच्छा महत्वाची आहे, कम्युनिकेशनचं माध्यम आपोआप सापडेल. येस तुला जे जे बोलावं असं वाटतंय ना ते सगळं लिही. हे सगळं तुम्हीच करता? हो. म्हणजे फक्त तुम्हीच करता हे? हो. आओ कितीही नोकर ठेवले तरी घरातल्या बाईला लक्ष द्यायलाच लागतं. म्हणजे 10-11 दिवसामधून जरा आपली बाथरूम स्वच्छ घासणं, यांचे शर्ट गरम पाण्यातून काढणं, घरातली धूळ झाडणं हे बघायलाच लागतं ना. आणि आमचं बाळ आहे ना श्री, आम्हाला ओरडतो खूप पण आम्ही इकडची काडी तिकडे करू देत नाही त्याला. आमचा पेंट्या पण अगदी तसाच आहे आळशी. शशिकला ताई अहो आळशी नसतात ही मुलं, त्यांचं जग वेगळं असतं, लक्ष वेगळीकडेच असतं त्यांचं. म्हणजे त्यांना बाहेरचं मोठं जग दिसतं, घरातले बारीक सारीक पसारे नाही दिसत त्यांना. आपण ना त्यांना त्यांचं काम करू द्यावं, त्यांचं जग बघू द्यावं. बघा एक दिवस असा येईल की आपणून लक्ष घालायला लागतील घरात. खरे पेंट्याही बिचारा मन लावून नोकरी करतो, म्हणजे करायचा. काय लिहिलंय त्याच्या नशिबात देव जाणे. नशीब सुद्धा अनुवंशिक असत का? नको रे देवा, पिंट्याला तरी चांगलंच नशीब दे. अहो तुमच्यासारखे आई वडील मिळालेत ना म्हणजे चांगलंच आहे त्याचं नशीब. हो पण त्याला तसं वाटायला हवं ना. नाही वाटत माझ्या पिंट्याला तस, त्याला वाटत. कुणी आहे माझा पिंट्या? शशिकला ताई एक विचारू पाहू तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला राहावं त्याच्याशिवाय नाही. म्हणजे मला ना श्रीशिवाय 2 दिवस सुद्धा नाही राहतायत म्हणून विचारते. पुष्कळदा ठरवते मी की हळूहळू मुलांच्यातलं लक्ष काढून घ्यायचं, पण मला नाही जमत ते. नाही राहत पण आमचं हे ना, आमचं हे जरा तरे बाईकच आहे. मी कितीही नाही म्हटलं ना तरी घरात पुरबुरी होत राहतातच, म्हणून ठरवलं की निदान काही दिवस आपण त्यांच्यापासून दूर राहायचं. निदान त्यांना माझी किंमत तरी कळेल ना. नाही हो, नवऱ्याशिवाय राहणं एवढं सोपं नसतं. मी भोगलाय तो वनवास, म्हणून आपलं वाटतं निदान तुमच्या नशिबी तो वनवास न यावा. हो पण श्रीरंगरावांचे बाबा खूप चांगले आहेत. बघा ना त्यांनी त्यांनी तुमच्यासाठी साडी आणली. त्यांनी माझ्यासाठी साडी आणली नसती ना तरी मला ते चांगलेच वाटले असते. नाही तसे जानूचे बाबाही चांगलेच आहेत. अगदी कुबेर जरी नसले ना तरी कुणाला काही देताना हात आखडता नसतो त्यांचा. देव नेहमी योग्य जोड्यात जुळवतो. म्हणजे आपल्या वाट्याला जो जोडीदार येईल ना त्याच्याशी जुळवून घेतच संसार होतो. अहो नवरा आहे ना तो, म्हणजे असा आपल्याला हवा तसा रेडीमेड मिळाला तो काय ड्रेस आहे. बर मी आले, श्रीची खोली आवरून येते. हा तुम्ही बस आराम करा. काय आलाय
आहेस तू इथे? म्हणजे? म्हणजे गीताला भेटायला तू बँकेत का आलायस? जान्हवी तू चिडू नकोस प्लीज, आपण या विषयावर शांतपणे बोलूया. मी चिडत नाहीये, मी हताश झाले. मनीष काही झालं तरी 10 लोकांसमोर तिने तुझ्याशी असं वागणं मला आवडलेलं नाहीये, नाही आवडू शकत मला. तुला कळतंय का ती मुलगी टाळतीये तुला? मनीष मनीष प्रेम दोन्ही बाजूने असावं लागत. एका बाजूने आहे आणि दुसरीकडून टाळलं जात आहे, असं नाही असू शकत. तू तू इथे येऊन तिला भेटायला नको होतस. मग कुठे भेटायला पाहिजे होतो मी तिला? तिला तर मला भेटायचंच नाहीये. हो ना, हे कळत आहे ना तुला? मग का वागतोयस असा? का मागे पडलायस तू तिच्या? जान्हवी मला खरंच सांग, तुला खरंच असं वाटतंय की मी तिच्या मागे लागलोय? नाही, आय एम सॉरी, खूप हार्श बोलले ना मी तुझ्याशी. इट्स ओके. हे ऐक ना, तू तू माझा मुद्दा समजून घे ना. स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवून तू तिच्यावर प्रेम नको करूस. मनीष ती टाळते तुला, तुला नाही कळत आहे का? सगळं कळत आहे ना, तरी सुद्धा सगळ्यांसमोर तिला आय लव्ह यू म्हणण्याची काय गरज होती? गरज होती, गरज होती आय लव्ह यू म्हणण्याची, का त्यावर ती काय म्हणते हे ऐकण्याची? बर, त्यावर ती काय म्हणाली? मला वेळ हवाय, मला माझी स्पेस हवी आहे. पण हवी आहे तिला, दॅट्स इट.